मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबरला मेंढी पालन करण्यासाठी आपण टॉप क्वालिटीमध्ये कोकरं खरेदी करून दिलेत. बघा, साखरी बाजारातून सगळा टॉप क्वालिटीमध्ये माल आहे, त्याच्यात एक सुद्धा आजारी पिल्लू आम्ही या बॅचमध्ये टाकलेले नाही आहे. एक दोन पिलं जे आजारी होते शेतकऱ्याने आणलेले, ते आम्ही बाजूला काढून टाकलेले. तर तुम्ही पिलं बघा किती टॉप क्वालिटीमध्ये माल घेतला आहे. काय किंमत सांगितली त्यांनी? त्यांनी गण 5,000 सांगितले, ते 4,500 प्रमाणे घेतले. साडेचार प्रमाणे टाकलेले. आता किती महिने माल ठेवणार? 2 महिने. 2 महिने ठेवायचा. व्यापारी जागेवर होतो घ्यायला? जागेवर येतो. चराई मध्ये राहतो का बंदिस्त? नाही, बंदिस्त राहतो. चराई तिथे बंदिस्त राहतो. फार्म येतो. किती कोकरं राहतात साधारण? 35-40. 35-40 कोकरं. आता या बॅच मध्ये किती खरेदी केले? सध्या राबत्याला येतात. आता गाडी टाकलेली आहे. अजून किती आहेत? तिथे गाडीत 9 आहे. हे पण 9 10 आहे यांच्या. तर मित्रांनो, सौदा पूर्ण झाल्यानंतर आम्ही गाडी पूर्ण लोड केली. त्या ठिकाणी ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी गाडी आणलेली होती माल याच्यात आणण्यासाठी, मार्केटमध्ये आणण्यासाठी, तीच गाडी आम्ही म्हणजे त्याच्याच मित्राची गाडी सिलेक्ट केली आणि त्या गाडीतला पूर्णपणे माल इकडे ट्रान्सफर करून घेतला. मित्रांनो, हा बघा माल लोडिंग करणं चालू आहे. खाली पराळा वगैरे टाकलंय आणि सर्व कोकरा आम्ही या ठिकाणी गाडीमध्ये पूर्णपणे भरून घेतलेले आहेत. हे कसं आहे मित्रांनो, कोकरं टाकताना थोडीशी घाई करत होते ते, पण तरी सुद्धा आम्ही दोघं तिघं उभारून पूर्णपणे कोकरं मोजून घेतले आणि फार्मवर आल्यानंतर त्यांना सुरुवातीला मोकळ सोडून दिलं. कारण की एकच चराईमधले कोकरं असतात ना धनगरांचे, त्यामुळे आपल्याकडे लगेच बंदिस्त होत नाही. त्यामुळे त्यांना थोडंसं कसं आहे त्यांच्या मनमर्जीप्रमाणे जगण्यासाठी शेतात थोडा वेळ मोकळं सोडून दिलं होतं आणि त्यांच्या पुढे चारा वगैरे कापून टाकून दिलेला होता. आता या ठिकाणी बघा सगळे कोकरं कसे आरामात चरताय. त्यानंतर मित्रांनो, कोकरं फार्ममध्ये 4-5 तास मोकळे सोडल्यानंतर म्हणजे उन्हात फिरू दिलं थोडक्यात त्यांना, म्हणजे त्यांची जी काही सर्दी सुर्दी राहते ना, ऍक्च्युली सर्दीचे पिल्लं आम्ही टाकलेलेच नाही, पण काय सांगतायत आपल्याकडे पाणी बदल वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळे थोडंसं उन्हात सोडून दिलेलं आहे. आणि त्यांना पूर्णपणे पाण्याची ट्रीटमेंट, मेडिसिन ट्रीटमेंट, चारा कसा टाकायचा पूर्णपणे ट्रीटमेंट केलेले आहेत. कारण की बऱ्याच वेळेला काय होतं, कोकरं आपल्या भागात आल्यावर मरून जातात, हे जगत नाही, आपल्या वातावरणात सेट होत नाही. म्हणून त्यांना आपल्या वातावरणात सेट करण्यासाठी आम्ही पूर्णपणे मेडिकल मेडिसिन वगैरे सर्व मी त्या सबस्क्रायबरला सांगितलं होतं. मित्रांनो, जर तुम्हाला कोकरं टाकायचे असतील तर 100% आमच्याशी संपर्क करा. निश्चितच तुम्हाला आम्ही साखरी बाजारातून खूप चांगल्या क्वालिटीमध्ये कोकरं खरेदी करून देऊ. मित्रांनो, आणि त्यांना सेट कसं करावं किंवा कोकरू एखादा आजारी राहिलं तर त्याला रिकवर कसं करावं, पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करू. मित्रांनो, आम्ही त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.